1200 रुपये बघा केवढं मोठं हात, एका हातानं उचलत पण नाही. माझ्या मध्ये 1.5-2 किलोचं असतात ना. होय का, शाबाश. जिया तुझं पण नाव. तर ह्यो बघ केवढं मोठं मासू आणलं आणि त्याने, आणि हे सरंग्याची पोरा, आणि हे बांगडे, एक टोपूल भर ते दिसत पण नाही. लय वाट लागले, पूर्ण छोटे छोटे हे पडले. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे स्वीट फॅमिलीच्या नवीन कोऱ्या व्हिडिओत. तर आज संडे आहे, तर आता मी जात आहे म्हावरा अनुप. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, कारण आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत 10K सबस्क्रायबरचा. ये तर आमचं केक आणि केक पण आमचं आता येत 12 वाजेपर्यंत आमचं केक पण येत, बुक केलेलं होतो तो आता केक पण येत आणि सेलिब्रेशन पण आम्ही करणार आहोत. त्यामुळे हो व्हिडिओ स्पेशल होणार आहे आमचं, तर शेवटपर्यंत बघत राहा. ये हिप हिप हुर्रे. आता आहे मी मासळी बाजारात इलोय, पण मरणाची गर्दी आहे, कारण नवरात्री संपली ना. आता सुक्या सड्यावर पालवी फुटली आहे, कारण गाडीओ लावक पण जागा नाही. पण मी माझी बुलेट पार्क केलं आहे इथं, मारा तर ट्रॉफी वगैरे झाला आहे. कोलंबी कशी दिली? 500 रुपये किलो. लय महाग आहे. 500 रुपये किलो बोलता कोलंबी, पांढरी आहे कोलंबी, सुरमय पण आहे. हो हो करतो ना, दादूस का गेले फेमस, आता तुमका करतो. लयच गर्दी आज, खरंच मारण्याची गर्दी आज. मरणाची गर्दी आज, नवरात्री संपल्यामुळे सर्व सुटून पडले आहे. काय बोलतो कोलंबी आहात काय ताजी काय खायची ताजी आहात काय? सगळ्या माशावाल्याकडे गेलंय. आता दादूच आहे, दादूच का आधी पहिलं दान भेटतंय, आता परत मला दादूच इलो नाही. दादूच बघता वाका दादूच काय बोलतोय? होय हो मजेत एकदम. काय खाताय? पापलेट कमी आहेत आज, 250 पापलेट एकदम ताजी फडफड येतात. कोलंबी आहे, कोलंबी कशी दिला? हो पापलेट अशी दिली? बापरे 800 का दोन, थोडस पाणी पळवला. दादूचे रेट आता लय हाय झाले. नवरात्र संपली ना रे. होय होय आता मासे माग मिळतात. होय होय दादूच पापलेट 800 रुपये जोडी सांगता, म्हणजे 400 रुपये एक पापलेट सांगता दादू. तर आता मी सरळ जातोय कोलंबी घेऊकच जातोय, करू दे द्या बघूया खाय ती कोलंबी चांगली. काय ती 500 रुपयान सांगत होती आणि हय 400 रुपये, तर 400 रुपये किलो वाली अर्धा किलो मी घेतोय. चला माझे व्हिडिओ नक्की आवडतात आमचे व्हिडिओ. होय काय शाबाश. जिया तुझं पण नाव? माझ्या पण पोरीचं नाव जिया. बघते ना जियाला रोज. हा हा बरं बरं. कितीला आहे तू? 5वीला आहे तो. हा हा ओके थँक्यू. आता इकडे जिया भेटली, खरंच खूप भारी वाटतं. असं पण ओळखीचा भेटत ना तेव्हा खरंच खूप भारी वाटत. तर मी हे सर्वात मोठं सरंगो बघितलंय, तो बघा किती रुपये? 1200 रुपये बघा केवढं मोठं हात, एका हातानं उचलत पण नाही. माझ्या मते 1.5-2 किलोचं असतात ना. 2 किलोचं सरंगो आहे मोठो, 1200 रुपये सांगतं. पण लय मोठा, मी पहिल्यांदा बघितलं एवढं मोठं. आणि हो रावस ना एवढं मोठं, आणि हा एक मोठो रावस हा. बापरे काय कोलंबी हा मस्त वगैरे मोठी आहे. मी 1/2 किलो घेतोय आता. आता मी 1/2 किलो कोलंबी घेतलंय आणि आता मी घरात जातोय. चला काय झालं दमलास की काय हाडलास नुसती सुंगटाच? सुंगटाच मारणार महाग आहे दादू, एवढे एवढे पापले का 800 रुपये जोडी सांगत होतो.
आणि तो हलू उचललाय तो 1200 रुपये सांगत होतो. मला म्हणतो तुका 1000 देते. हल्यावना सुंगटा लिहिलास तुम्ही? आणि मग काय करणार भाऊ महिना अखेरा? आता सुंगटा उचलून बांगणार असाल पुढच्या आठवड्यात बांगडी आणि आता पगार झाल्यानंतर परत पापलेटा म्हणजे उतरतो क्रम. पापलेटा सरंगो चिंगळ आणि बांगडे उतरतो क्रम. पगार झाले का नंतर पापलेटा. पोरा खातील ना तुमची सुंगटा? ए खाशाल ना? चिंगळा खातास ना? अरे त्यांना आवडतं म्हणून मी आज चिंगळा आणलंय. पैसे नाही मग. अरे बाबा खेकडे नको. 800 रुपये सांगत होते खेकडे. चिंगळा आणलेली आहे दीपाली साफ करता. झाली का साफ? आता सुरुवात केलं. ताजे तर आहेत काय चिंगळा? आज दादूच कडसून नाही आणलंय. आज दुसऱ्याकडसून आणलंय. आज काय काय करणार? हे सुकी घालणार निखिल पालछेटकर आमचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना आमचे व्हिडिओ आवडले आणि त्यांच्याने आम्ही मासे खातो बघितले तर एवढे मासे आणले. मी हडबडले अक्षरशः. हे बघा किती बांगडे आणि किती काय हलवे आणि बांगडे एवढे आणले आहेत ना बापरे. मित्र खरंच एवढे नकोत. मी चार नेते फक्त. बस झाले हा नको नको चार बस झाले. तू घेऊन जा एवढे नको खरंच नको. तुम्ही भेटू घेत असताच लय माझ्यासाठी. आणि एवढे बापरे एवढे मासे एवढे बांगडे या माझ्या आमच्या बिल्डिंगमध्ये पूर्ण पुरतील एवढे बांगडे आहेत. म्हणजे 25-30 बांगडे आहेत. 25 नाही जास्तच आहेत वाटतं. मित्र खरंच नको. तुम्ही भेटू घेत असतात माझ्यासाठी लय झाला. अरे नाही तुम्ही भेटू घेतास ते मोठं झालं. आणि याच्यातले मी चार बांगडे नेत आहे. बस झाले माका. अरे मित्र खरंच नको आहे. घेऊन घरी हाय मच्छी पडलेली. आता मी गेलो होतो PNT आमच्यात. माका सबस्क्रायबरने बोलवलं नव्हतं. मी मासे घेऊन येलोय म्हणून. निखिल पालशेतकर रत्नागिरचो आणि तिने मासे म्हणजे दोन मासे माका वाटलं चार मासे आणली तो बांगडे वगैरे. तर हो बघ केवढं मोठं मासो आणलाय तिने. आणि हे सरंग्याची पोरा हे बघा किती आणल्या ना ते. 1, 2, 3, 4, 5 आणि हे बांगडे एक टोपूल भर होते बांगडे. तुम्ही भेटू घेतास ताज आमच्यासाठी लय मोठी गोष्ट. आणि मी पैसे देत होते ते 1 रुपया घेतला नाही माझ्याकडसून. भावानं एवढा प्रेम बघून खरंच म्हणजे लय मन भरून इला. पण खरंच एवढं काय आमच्यासाठी नको करू. तुम्ही भेटू घ्यावा तुमचं प्रेम आमका देवा. बस झालं बाकी काय वस्तू नको. निखिल खरंच मनापासून धन्यवाद तुझ्या प्रेमा. पण तू नुसतं आमका भेटू गेलं असतंस तरी तेवढाच आमका बरा वाटला असता. नीट भरा अक्षरशः लोकांना आता वाटूच येईल एवढे बांगडे. बुधवारी पण संकष्टी आहे ना. बिल्डिंग भर वाटतो आम्ही. हे आता मासे मी मामीक देत आहे. हे बघ किती मासे त्याने एवढे आणून दिले ना बापरे. ही मोठी पिशवी तुमका घेवा. ही ढोक्यांग देते. हे बघ तो कसलो मासो तो माका नाही माहित. हा कोकेरी आहे. आता ह्यो मासो मी मामीक दिलाय आणि बांगडे दिले अक्षरशः मी वाटतंय. ही आता ढोक्यांगडे देते. कुठल्या फ्लोअर वर होत? दुसऱ्या. खायची विंग? त्या बाजूची बी विंग मध्ये राहू. आता मी देते त्यांना. चल अक्षरशः मासे वाटतंय मी. आता मामीक दिलंय ते मोठो मासो आणि बांगडे दिले आणि हे आता ढोक्यांकडे देत आहे. ते देवगडचेच आहेत तर ते समोरच्या बिल्डिंग मध्ये राहतात. हे नेऊन आता मी त्यांना मासे देते. नागेश काय हे दिलंय मी आता. ह्यो 9 किलो होतो. ह्यो पण आमच्या गावातच राहता. एका पण मासे दिलंय. आमचा आजू भावच हा सप्प चुलत. ते एका दिलं अक्षरशः वाटतंय मी सर्वांना. आता हे ढोक्यांकडे देऊक जाऊचे आहेत. चालेल चल दाजी बरे आहेत ना. हे काय सायकल चालवतो? नवीन घेतली सायकल? चला चल. आणि हय आम्ही आज बनवलं कोलंबी बनवलं दीपाले. आणि एवढे मासे असून आता आमका मासे नाही. कारण आता 2 वाजले आहेत. आमका लोकांना मासे सप्लाय करूकच माका 2 वाजले. तर आता आम्ही कोलंबी खातव आणि संध्याकाळी मग बांगडे खातव. बांगडे आणि हलवे संध्याकाळी खातो. एकदम ताजे फडफड येतात ते संध्याकाळी खातो. आणि आता फक्त कोलंबीवर समाधान मानतो. चला कसं झालाय? एक नंबर झाला. 2:30 वाजले आमका. काय सोलून देवा हेंका? आणखी सोलून देवा. सोलूक नाही येत. खाऊ घेता एवढे त्याने निखिलने हाणून दिलाय. निखिल पालशेतकर ते लोकांना वाटेपर्यंत 2:30 वाजले. आता आमचा जेवचा राहूला.
अक्षरशः एवढे मासे दिला ना आम्ही मासे मासे करत होतो माशांचा हे खच पाडला ना अक्षरशः ठीक आहे हे तुका सोडलं हे बघ बारका पोर सोडलं दोन हाताने सोडून खातो कोणबी पण एक नंबर आहे काय ना खातो बिंदास एक नंबर आणि सोलकडी मजा आवे रात्री पण मजा आहे तुमची सरंगो हा नाही बांगडे बांगड्याचं सार बनव आणि सरंगो फ्राय कर एक नंबर ताजी आहे की गेलो आता आमचो आणि आता बलून फुगवतात झाल्या का ना तयारी झाली लवकर फुगवा झिरो असं का फाटलेलो ए फाटशाल तुम्ही कळलं तुमका काय आता आधी के उलटा खेला के सर तिकडे तो ना टेन के आहे हां के केक खायचं एक आम्ही कोकणकर आम्ही कोकणकर स्वीट फॅमिली यूट्यूब टेन के सबस्क्राइबर दिसले पाहिजे बरोबर ना बघ आता टेन के दिसतंय कापून घेतो केक झालो रेडी टेन के पण रेडी झाले आता केक कापतो पहिला म्हणायचं तुम्हाला भरव अरे माका वाटला ता लांब उडात पण तो बॉम्ब हयच फुटलो आणि सर्व आमच्या केक आणि केक वरतीच उडालो आता हे खाणार कशी आहेत भावी जी आता काय हे खाणार काय आता लय मोठा काम लागला दीपालिका ते काढूचा संपूर्ण हो यार हे सर्व वाट लागली आमच्या केकची काल झाले वाटलं केकची केकची वाट लागली आणि अर्धो आहे साफ केलो आधी माझ्या पोरांका भरवते मी फोकत अरे बापरे दिया दिया एकदम चिवताईसारखे एवढा सा डास मारणार जर हात तेवढाच काय आमच्या कॅमेरामॅन का आधी भरवूया कॅमेरामॅन तोंड गप करतास वरती पर्यंत गेले असते मित्रांनो हे खरंच ना खा आधी मित्रांनो खरंच काल परवा पर्यंत आमचे फक्त 1000 सबस्क्रायबर होत नव्हते गणपती आम्ही गावात गेलो आणि गणपतीचे व्हिडिओ टाकलो आम्ही आणि आमचे व्हिडिओ चालूक लागले आणि ते आता जाऊन पोहोचले आमचे सबस्क्रायबर झाले 14,000 आज जाऊन पोहोचले म्हणजे 10,000 कम्प्लीट होऊन 14,000 गेलो आणि ते फक्त 8 ते 10 दिवसात ही खरंच गणपती बाप्पाची कृपा गणपती बाप्पाचो आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हा शक्य झाला नाही तर माका वाटत नाही हे 10,000 ह्या जन्मात होतील असे खरंच तुम्ही भरभरून आमका प्रेम दिला खरंच भरभरून प्रेम दिलास आणि माका डोंबोलीका डीएम करून इंस्टाग्रामवर माका भेटू येतं तुम्ही एव्हा भेटू का पण प्लीज काय हानू नको तुम्ही फक्त आमका प्रेम तुमचा प्रेम देवा आमका बस बाकी काय नको आता आम्ही जातो जेवू का कारण मासे हत आमच्याकडे आता बांगडे हत आणि सरंगो हा तर तो आता आम्ही खातो चला तर मंडळी निखिल पालशेतकरने रत्नागिरीच्या हाणून दिल्यान होते आमका बांगडे आणि हलवो ते दुपारी आम्ही चिंगळा खालो आणि आता त्यांनी दिलेले हे बनवल्या दीपाले एकदम भारी लागतं कारण ताजे फडफडीत होते हलवो आणि हे बांगडे एवढे भारी आहेत ना
अरे एवढे ताजे फळफळत त्याने हाणून दिले ना बांगडो आणि हलवा आता मला खाऊचो हा त्यामुळे मी व्हिडिओ जो हा एंड करते. आमचा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वीट फॅमिलीवर तुमचा प्रेम असाच ठेवा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ पाहा, तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. येवा कोकण आपला तसा.